दैनंदिन जीवनातून माहिती मिळवणे अरे बबली बागेमध्ये काय करत आहेस बंटी आईने मला तक्ता टेबल बनवून दिला आहे बागेमध्ये वेगवेगळी फुले आहेत त्यामध्ये किती फुले उमलली आहेत ते कळावं म्हणून बागेमधली फुले मोजत आहे का माहिती डेटा गोळा कलेक्ट करण्यासाठी अरे पण बागेत उमललेल्या सर्व फुलांची माहिती या तक्त्यात भरली आहे म्हणून तुला बागेतील एक एक फूल मोजायची गरज नाही का कारण या तक्त्यामध्ये टेबल फुलांची जी माहिती डेटा एकत्र करून भरलेली आहे ती तुला फक्त समजून घ्यायची आहे ते कसे चल मी शिकवतो आज आपण या व्हिडिओमध्ये तक्ता टेबलवरून माहिती डेटा कशी मिळवायची ते शिकूया बघ या तक्त्यात बागेमध्ये जी वेगवेगळी फुले आहेत त्यात किती फुले उमललेली आहेत ही माहिती एकत्र करून भरली आहे म्हणून तक्त्याच्या वरती लिहिले आहे बागेमध्ये उमललेल्या फुलांची संख्या तक्त्यामध्ये दोन रकाने आहेत पहिल्या रकान्यामध्ये बागेत उमललेल्या फुलांची नावे लिहिली आहेत चल ती वाचूया फुलांची नावे आहेत झेंडूचे फूल, गुलाबाचे फूल आणि चाफ्याचे फूल। या माहितीवरून आपल्याला समजेल की बागेमध्ये तीन प्रकारची फुलं उमललेली आहेत हो पहिले झेंडूचे फूल, दुसरे गुलाबाचे फूल, आणि तिसरं चाफ्याचं हं चला आता दुसऱ्या रकान्यामध्ये फुलांची संख्या किती आहे तेव्हाच झेंडूच्या फुलांची संख्या आहे सहा गुलाबाची फुले आहेत चार आणि चाफ्याची फुले आहेत नऊ हो तर अशा प्रकारे बागेत उमललेल्या फुलांची माहिती गोळा करून या तक्त्यामध्ये दर्शवली आहे हो हे तर मजेशीर आहे आता मला एक एक फूल मोजावे नाही लागणार तक्ता समजून घेतल्यामुळे बागेत कोणकोणती आणि किती फुले आहेत हे समजले काय समजले हेच की बागेत झेंडू गुलाब आणि चाफा अशी तीन प्रकारची फुले उमललेली आहेत आणि बागेमध्ये झेंडूची सहा फुले गुलाबाची चार फुले आणि चाफ्याची नऊ फुले उमललेली आहेत धन्यवाद बंटी तू मला तक्त्यामध्ये भरलेली माहिती खूप चांगल्या प्रकारे समजवलीस हो हो ठीक आहे चल आता आईने दिलेला दुसरा तक्ता दाखव हा बघ अरे ह्या तक्त्यामध्ये तर फक्त फळांची चित्रे आहेत फळांची संख्या तर लिहिलेलीच ली नाही तर मग आता काय करशील मी आता स्वयंपाकघरात जाऊन सर्व फळे मोजून येते अग थांब कुठेही जायची गरज नाही का अग या तक्त्यामध्येच सगळी माहिती दाखवली आहे कशी बघ तक्त्यामध्ये फळांच्या रकान्यामध्ये कोणकोणत्या फळांची चित्रे आहेत सफरचंद अननस डाळिंब आणि संत्री अशा फळांची चित्रे आहेत आता समजले की कोणकोणत्या फळांची माहिती दिलेली आहे हो पण फळे मोजल्याशिवाय त्यांची संख्या कशी समजेल सोपे आहे ह्या तक्त्यामध्ये सफरचंदाची किती चित्रे दाखवली आहेत सफरचंदाची पाच चित्रे दाखवली आहेत हो तर आपल्याला फळांच्या संख्यांच्या सफरचंदाची संख्या आहे असं होय अननसाचे एक चित्र आहे तर फळांच्या संख्येच्या रकान्यामध्ये अननसाची संख्या एक लिहायची आहे डाळिंबाची तीन चित्रे आहेत तर फळांच्या संख्येच्या रकान्यामध्ये डाळिंबांची संख्या तीन लिहायची आहे संत्राची चार चित्रे आहेत फळांच्या संख्येच्या रकान्यामध्ये संत्राची संख्या चार लिहायची आहे अगदी बरोबर बबली आता तुला तक्त्यात दाखवलेली माहिती समजेल ना हो तक्त्यामध्ये दाखवलेली माहिती समजून घेणे खूपच सोपे आहे धन्यवाद बंटी मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये तक्त्यावरून माहिती समजून घेणे शिकलात या पुढील व्हिडिओमध्ये तक्त्यावरून माहिती कशी मिळवायची हे दाखल शिकूया